इस्रोकडून अर्थ ऑब्झर्व्हर सॅटेलाईटचं प्रक्षेपण केलं जात आहे. श्रीहरिकोटा केंद्रातून उपग्रह अवकाशात झेपावलेला आहे, तर आपत्ती व्यवस्थापनामध्ये उपग्रहाची मदत होणार आहे. आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण मजबूत करण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल इस्रोचं म्हणावं लागेल. अर्थ ऑब्झर्व्हर सॅटेलाईटचं प्रक्षेपण झालेलं आहे आणि श्रीहरिकोटा इथल्या केंद्रामधून उपग्रह अवकाशामध्ये झेपावलेला आहे, तेव्हाची दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. आपत्ती व्यवस्थापनामध्ये याची मदत होणार आहे. ज्या आपत्ती आपल्या देशावर येत असतात त्याच्यामध्ये अतिवृष्टी असेल किंवा भूस्खलन असेल किंवा भूकंप असेल, अशा ज्या आपदा येत असतात त्या पार्श्वभूमीवर अर्थ ऑब्झर्व्हर हे महत्वाची भूमिका बजावणार आहे. आणि हे सॅटेलाईट आता प्रक्षेपित झाल्याचं पाहायला मिळत आहे. श्रीहरिकोटा इथल्या केंद्रामधून या उपग्रहाचं अवकाशामध्ये प्रक्षेपण करण्यात आलं आहे आणि जेव्हा हा उपग्रह अवकाशात झेपावत होता तेव्हाची ही दृश्य. तर ही थेट दृश्य आपल्याकडे येत आहेत. अर्थ ऑब्झर्व्हर हा अवकाशामध्ये झेपावलेला आहे आणि त्यानंतर एक एक पार्ट वेगळे होताना आपल्याला दिसून येत आहेत. मिसाईलच्या माध्यमातून हे सॅटेलाईट सोडण्यात आलं आहे अवकाशामध्ये. अर्थ ऑब्झर्व्हर सॅटेलाईटचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे. श्रीहरिकोटा इथल्या केंद्रामधून हे उपग्रह अवकाशात झेपावले आणि त्यानंतर नेमकं कशा पद्धतीनं पुढचं कामकाज सुरू आहे त्याची ही थेट दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकतोय. आपत्ती व्यवस्थापनामध्ये या उपग्रहाची मदत होणार आहे. अर्थ ऑब्झर्व्हर म्हणजेच पृथ्वीवर ज्या काही हालचाली सुरू आहे त्याचं ऑब्झर्वेशन या उपग्रहाच्या माध्यमातून केलं जाणार आहे आणि त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण मजबूत करण्याच्या दिशेनं भारतानं एक पाऊल पुढे टाकलं असंच म्हणावं लागेल. कारण भारतामध्ये यावर्षी आपण बघितलं तर वायनाडमध्ये भूस्खलन झालं होतं, काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याचं पाहायला मिळालं होतं, पूर आलेला होता बऱ्याचशा ठिकाणांवर. आणि त्या पार्श्वभूमीवर आता पुढच्या काळामध्ये भारत अद्यावत होणार या सगळ्या गोष्टींच्या दिशेनं असं म्हणावं लागेल. कारण आपत्ती व्यवस्थापनामध्ये नियंत्रण मजबूत करण्याच्या दिशेनं भारतानं आणखी एक पाऊल टाकलेलं आहे. अर्थ ऑब्झर्व्हरचं प्रक्षेपण झालं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.